खूप कमी नाही जे काय आहेत ते पण बेदर्दी से भी बड़े दर्दी है तो इनके लिए कोई लफ्ज नहीं है हमारे लिए और इसी वजह हम फाइनल राउंड का मुकाबला पेश करेंगे तर मोण्या पुन्हा एकदा तयार आहे अंतिम परीक्षा पाहूया प्रशांत उजव्या आणि मोण्याचा पहिला चौकार पहिला बाहेर जायचंय बाहेर हा तिकडे बघा ना एक एक मस्त तिकडे जागा आहे डीप मिड विकेटला जागा आहे बघा मस्त तिथे मोकळी जागा आहे तिथे एन्जॉय करू शकता जर तुमचा प्लेयर आला तर तुमको मालूम आहे कणसे साहेबाकडनं मोने यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि सुरुवात मात्र स्टार्टर जेवणापूर्वी ऑर्डर देतो आणि तेव्हा स्टार्टर मागवला जातो तर मोन्याने स्टार्टर फेस केलाय सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार उलटा चेंडू यावेळी मात्र थोडीशी मिसफील झाली पण डीप मिड ऑनला एक धाव मात्र मिळेल मोने यांना आणि आता मात्र स्ट्रायकरला येतो तो विनायक आपकरे 5 धावा झालेल्या आहेत 2 चेंडू मागे तर उगवली चांदनी जणू ही उन्हात आलिया गावात अजब वरात उगवली चांदनी जणू ही उन्हात कोणाला न्याला पोरगी दारात अरे आवाज वाढव डीजे तुला सनी जगताप जी कसं आहे तर पहिला गडी बाद झालेला आहे एकंदरीत ठरवून खेळलेले शॉट असतात विनायक आपकरेंची बरीच वेळा फलंदाजी बनल्या ठराविक शॉट मध्येच तो बाद झालेला आहे एसटीच्या रूपाने यावेळी बॅकफुट वर मारलेला पावे एक धाव मात्र होते तिथे धावचित करण्याचा प्रयत्न आणि बऱ्याच वेळानंतर पुन्हा एकदा मेहुल यानं डायरेक्ट एवढं मोठं परिवर्तन मी पहिल्यांदा बघतो कोणी माने कुठली टीम अशी रिस्क घेत नाहीये एखादा जेव्हा सामने चालू असतात सागर तर पूर्णतः साखळीमध्ये या मेहुलला मला वाटतं 2-3 विकेट नंतर त्याची एंट्री असते तर डायलेक्ट वन डाऊन पाठवून कुठलं मोठी स्ट्रॅटेजी करतायत आर्यन फायटर्स हा मला कल्पना नाही परंतु मोन्या मात्र हेवी आहे तर यावेळी लेग स्टंपच्या बाहेर आणि वाईड चेंडू नक्कीच येथे जो निर्णय आहे तो कायम राहणार आहे पण सागर हा चेंडू जो सोडला ना तो जवळ जवळ खाली राहतो तर क्लीन बोल्ड पण झाला असता पण अप्रतिम बॅटवर पूर्णतः आलेला नाही परंतु एक धाव मात्र आता मात्र मोण्याला रोखणं मात्र थोडं कठीण आणि मोण्याला थोडं आर्यन फायटर्सला पण जपावं लागेल हा एक मोठा मो फॉर मोण्या मो फॉर मोहरा
तर यावेळी पाहूया थोडीसे मिस फील्ड इकडे जरी बॅकफुटला पॅरला लागलाय. मोने यांचा पहिलं षटक चालू आहे. पहिलं षटक संपल्यानंतर धाव संख्या होते ती आर्यन क्रिकेट स्टार संघाचे 9 धावा. एक गडी बाद 9 धावा. मेहुल एक मोकळ्या फलंदाजी, मोकळा फलंदाज आहे त्याला त्याने मोकळीकपणाने फलंदाजी केली पाहिजे. त्यांचे ड्राईव्ह त्यांनी ओपन केले पाहिजेत. नक्कीच भटवाडी 9 धावा झालेल्या आहेत. तर मोहिल आणि आठवड्याला पाहूया. इथे जोरदार अपील होते पंचांकडे. पंच सनी जगताप ड्राईव्ह मात्र जोरदार. आणि आवाज वाढव डीजे तुझ्या आईची, आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय हाय. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. नक्कीच आईची शपथ नाही आहे, परंतु जी काही शपथ घातली आहे ती मात्र कठीण झालेली आहे. धावचे ड्राईव्ह मात्र जोरदार मेहुल यांचा. तर दिग्यांना मात्र 101 रुपयाचं पारितोषिक घेतलं राजू काकडे यांच्याकडनं. दिग्या आणि या मोताबत मध्ये सागर काकडे यांच्याकडनं वाईड चेंडू, परंतु मोठ्या चढीचे चांगले दमदार यष्टीचे सागर काकडे. पूर्णतः सागरासारखे परंतु निर्धाव धाव दिली नाही, केवळ वाईडच धाव दिली. 10 पुलटा चेंडू पाहूया. एक टाकावरला तिथे मात्र धावचित करण्याची संधी प्रशांत साधण्याचा प्रयत्न करतो. मोन्याला जर बाद करायचं असेल तर ही संधी मात्र सोडायची नाही. हा मात्र त्यांनी नियम बांधलेला आहे. तर नक्कीच 100 101 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे दिघे यांना. राजू काकडे यांच्याकडनं आडवा फटक्याचा मारला पाहूया. तिकडे जाऊचित करण्याची संधी होते उपलब्ध झालेली, परंतु हे ग्राउंड आहे ना, तुम्ही म्हणायचं झालं तर मा जिजाऊ प्रतिष्ठान यांचं होम पिच आहे, त्यामुळे त्यांना या ग्राउंडची खेळपट्टी माहिती आहे. चेंडू बाउंड्रीला गेला तरी एक धाव पूर्ण होत नाही, त्यामुळे डायरेक्ट एसटीवर फेक मारण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडू करतोय. तर मोन्या एकदम लाजवाब. नक्कीच एक कौतुकास्पद बाब आहे की मोन्यासारखा फलंदाज हा नक्कीच या संघामध्ये आहे. कुठला तर आर्यन फायटर, आर्यन क्रिकेट स्टार मध्ये. तेरा धावा झालेले आहेत. एक गडी बाद झालेला आहे. दुसरं षटक चालू आहे. अंतिम फेरीचा सामना. प्रेक्षक वर्ग मजा घेतोय. प्रतिम असा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफला फटका. थोडासा जरी गॅप, मोठा फटका आहे, मोठा ड्राईव्ह आहे, जागा मोठी आहे. धाव संख्या झालेली आहे ती 14 दुसरं षटक चालू आहे. एक चेंडू बाकी आहे अजूनही. हॅलो एक चेंडू टाकून घ्यायचा. हा चेंडू टाकल्यानंतर त्यापूर्वीच आपण येते नक्कीच आदरणीय शेवटचा चेंडू आहे 2 षट दुसऱ्या षटकामधला. तर यामध्ये लेग बाय घेतोय का पाहूया. आणि लेग बायच्या रूपाने धाव मिळते. धाव संख्या झाली आहे 15 आदरणीय नगरसेवक शिवसेना नगरसेवक श्री बाबासाहेब अंडे यांचं इथे दीपक बाबा अंडेचे उपस्थिती लाभलेली आहे. त्याचबरोबर त्यांचे सर्व पदाधिकारी यांचंही हार्दिक स्वागत आहे. भटवाडी प्रीमियर लीग अंडरआर्म बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट स्पर्धेमध्ये तर 2 षटकं संपलेली आहेत. अंडे साहेब उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद. भटवाडी प्रीमियर मधले नक्कीच या इथे सर्वच मान्यवर उपस्थित आहे, त्याबरोबर त्यांचे सर्व पदाधिकारी. थँक्यू सर, धन्यवाद.
तर सर हा सामना आहे बाबासाहेब आणि त्यांच्यावर उपस्थित आपल्याला तर तिसरं षटक घेऊन येतोय. अंतिम फेरीचा सामना आहे भटवाडी प्रीमियर लीग. भटवाडी मधले सर्व खेळाडूंनी इथे भाग घेतलेले आहे. जे जे अंडरआर्म खेळतायत मग तो असो पारशीवाडा नाही सॉरी गणेशवाडीचा असो काजूपाड्यातला असो क्रांतीचा असो की रामजी नगर असो सिद्धार्थ नगर असो किंवा आठले कुठले इथले इथला भटवाडीचा कॉलनीतला असो सगळ्या खेळाडूंनी इथे भाग घेतलेला आहे. ती अंतिम फेरी आखूड टप्प्याचा चेंडू पाहूया इथे. एक धाव मात्र मिळेल. बॅकफूट वर जाऊन किरण यांचा प्रयत्न होता. या बॅकफूट वरचा प्रयत्न मला वाटतं यापूर्वी त्यांनी निखाळलेला असेल. ही जोरदार फटका मारल्यानंतर काय झालं होतं तर मोन्या म्हटलं ते नक्की गणेशवाडीचा प्लेअर आहे आणि नवनिर्माण प्रीमियर लीग मध्ये जेव्हा सामना झाला होता मॅन ऑफ द मॅच घेतलेला हा प्लेअर आहे. माझ्या संघामधला खेळायला प्लेअर आहे त्यामुळे मला कल्पना आहे याच्याकडे मोठे ड्राईव्ह आहेत मोठे फटके आहेत आणि तोच संघाला मोठ्या पदावर नेऊ शकतो तो मोन्या. तर काही कावण्यामध्ये चेंडू मात्र निर्धाव जाऊ देत नाहीये. मोन्या खूपच कल्पक असा फलंदाज तो मोन्या. सागर तो 20 धावा झालेले आहेत सागर आणि खूपच अप्रतिम अशी फलंदाजी करतोय आर्यन क्रिकेट स्टार संघ. कॉलनी मधला हा संघ आहे आणि मा जिजाऊ प्रतिष्ठान तर दोघांची प्रतिष्ठा लागली. अंतिम फेरीचा सामना आहे आणि अप्रतिम अशी मोन्या हवी होते. फुलटा चेंडू यावेळी मात्र मोन्या खरंच वाखाणण्याजोगी फलंदाजी आहे. चेंडू हेरला गोलंदाज पण चप्पा होता कल्पक होता ऑफस्टंपच्या खूपच बाहेर टाकला परंतु मोन्याने कुठली मोकळीक दिली नाही. एक धाव मात्र घेतलेली आहे. त्याच्या रेंज मध्ये आला असता तर मोठा ड्राईव्ह झाला असता. धाव संख्या होती ती 21 तर यावेळी मोठा फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण. धाव बाद करण्याची संधी होती. जोरदार अपील होते पंच सनी जगताप एक डान्सिंग अंपायर म्हणून प्रसिद्ध आहे. लवलौकिक आहे नाव मध्ये एरिया मध्ये नाही तर पूर्ण संपूर्ण मुंबईमध्ये प्रसिद्ध असलेले सनी जगताप. नक्कीच कल्पना देतो इथे कणसे साहेब असो की हांडे साहेब असो तर या इथे भटवाडी प्रीमियर लीग हे पहिलंच आयोजन केलेलं आहे साहेब आपण इथे तर संपूर्ण घाटकोपर पश्चिम विभागामधले सर्वच खेळाडूंना इथे संधी मिळालेली आहे. 12 संघ इथे उपस्थित 22 धावा झालेले आहेत. 12 संघामध्ये एकंदरीत 11 प्लेयर्स आहेत. 9 खेळाडूंना संधी मिळते नंतर 2 षटकं झाल्यानंतर पुन्हा 2 प्लेयर बाहेर 2 आत आणि प्रत्येक विभागातील खेळाडू यावेळी आपण हीच प्रतिष्ठा कंटिन्यू करायची आहे आणि या इथेला आपला प्रतिसाद मधला आपला संपर्क आपला सहयोग आपलं मार्गदर्शन वेळोवेळी लाभतोच आणि पुन्हा एकदा दरवर्षी लाभो हीच इच्छा राहणार आहे. तर फुलटॉस चेंडू आडव्या पाट्याने मारतोय. यावेळी किरण जोरदार अपील इथे होते परंतु किरण रनिंग बिटवीन द विकेट जेव्हा पप्पा मागे लागतात मुलाच्या आणि त्यावेळी मुलगा जोरात पळत सुटतो त्याप्रमाणे रनिंग बिटवीन द विकेट किरण शिंदे यांच्या पळून पाहायला मिळालं. कोणत्याही धोका नाहीये येते अप्रतिम आणि चेंडू नुसता अडवला नाही तर विकेट साठी प्रयत्न करतोय तो.
तर यावेळी मात्र पाहूया तिथे दोन धावे आणि मोने यांना मात्र अद्यापर्यंत तोंड नाही हा गणेशवाडीचा प्लेयर नक्कीच येथे बाबू साळुंके इथे उपस्थित असेल की मोन्या हा मोन्या हा मुखापरी नाही बैरापरी नाही हा मोन्या बॅटने जो फलंदाजी करतो तो अप्रतिम फलंदाजी करतोय तो मोन्या पुन्हा एकदा यावेळी मात्र शॉर्ट मिड विकेटला एक धाव अप्रतिम दोन लगातार मॅन ऑफ द मॅच घेणारा मोन्या सेमीफायनलला मॅन ऑफ द मॅच त्यानंतर क्वार्टर फायनलला मॅन ऑफ द मॅच आता अंतिम फारीसाठी पात्र ठरतो का परंतु सामना जर तर मध्ये आहे शेवटपर्यंत आहे प्रशांत गोलंदाजी उजव्यात आहे राऊटेन 15 आहे फुलटा चेंडू या आडव्या बॅटेने मारलेला प्रयत्न नक्कीच बटल्याने दाखवलंय की नुसते चौका नाही दोन धावाने गणित होतं पुढे धाव संख्या होती ती 2828 चौथं षटक प्रगती पथवार आहे प्रशांत यांच्या गोलंदाजीचा पुरेपूर फायदा उचलत आहेत बटल्या किरण शिंदे तर लेग स्टंपच्या खूपच बाहेर आणि हा चेंडू वाईड तर किरण शिंदे जो स्ट्राईक एंड आहे तर इथे कॉमेंट्री बॉक्स जवळ असतील त्यांना कल्पना 29 कल्पना देतो की याने बटवाडी प्रीमियर लीग आयोजित करणारा मोठा हात याचा आहे त्यानंतर सर्वच एकत्र प्लेयर्स याने तयारी केली तर पुढे जाऊन यावेळी मात्र धावचित करण्याचे सर्व किरण शिंदे बोला तो फिर एक आज बात ती ऍडव्हर्टाइज यायची पूर्वी तर फिर एक बात नटरा चॅम्पियन तर यावेळी पूर्वी फिर एक बात म्हटलंय किरण चॅम्पियन असं म्हणायला हरकत नाही आल्यावर तुम्ही डान्स थांबवलं की बाबा आल्यावर डान्स थांबवलं मला कळत नाही अच्छा नाही पोलीस आल्यावर ते थांबवणारच आहेत ते तुम्ही साडेदहा असो ते थांबवणारच आहेत तर मजा मात्र घ्यायचे तर किती शेवटचं षटक घेऊन येतोय तो दिघ्या धावसंख्या किती झालेली ते कोचर आहेत आमचे पवार सूरज 30 धावा आता या शेवटच्या 6 चेंडू मात्र जबाबदारी किरण शिंदेवर वाढलेली आहे तो अप्रतिम असा फटका कव्हरच्या दिशेने एक धाव मात्र मिळालेली आणि बिपिन काजरोकर खूपच अप्रतिम असा ऑलराऊंडर असा प्लेयर आहे तर हलक्या प्रतीचा चेंडू आणि बिपिन बचने ते धडक धडक ढोलताशे धडक धडक भंडारा झिडक झिडक मल्लारी धडक धडक फडक झाली चटक मटक फटक तर दुर्दैवी रे तर बाद जाऊन कसं होतं बॅकफुट वर जाऊन खेळला चेंडू अजून हळूवार होता अजून हळू खेळला आणि बाद झाला यष्टीची रूपाने आता मात्र एका बाजूला नॉन स्ट्राईक एंडला किरण शिंदे आणि येतोय आता स्ट्राईक एंडला तो नुनो तर हा लेग ग्लान्स झालेला आहे एक धाव मात्र मिळालेली आहे धाव संख्या होती ती अरे 32 धावा अजूनही मला वाटतं तीन गाडी बाद 32 धावा दहा चेंडू किती बाकी आहेत सर तीन चेंडू अद्याप बाकी आहेत तर या तीन चेंडू मध्ये किती धावा आहे आणि किरण मात्र नॉन सेकंडला मोठे फटका खेळणारा आणि नुनूही मोठे फटके खेळतोच तर यावेळी मात्र जोरदार अपील होते यष्टीजीत रुपाने जोरदार अपील तिकडे पेंडिंग आहे तर इथले बाद झालेले आहे त्यामुळे किरण हा नॉन स्ट्राईक एंडलाच राहणार आहे
खूपच सागर खूपच नियंत्रण केलेले आहे ते मातोळे माजीजाऊ संघाने खूपच नियंत्रण म्हणजे सहावा षटक जेव्हा दिघा घ्यायला आला त्यानंतर त्याने 32 धावा झालेले आहेत आणि दोन चेंडू बाकी आहेत. त्याने जेव्हा मोन्याची विकेट पडली तर नक्कीच यांना मोन करून ठेवलेलं आहे. तर यावेळी मात्र पाहूया एसटीवर फेक मारली होती एक धाव मिळेल 33 धावा शेवटचा चेंडू आणि अपेक्षा असणार आहे किरण शिंदे यांच्याकडनं चौकार. तर किरण शिंदे यांनी या शेवटच्या चेंडूवर जर चौकार मारला तर माझ्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक नक्कीच आहे. मोठा प्रयत्न असणारच आहे शेवटचा चेंडू 33 धावा. नक्की दोन्ही दबावाखाली 30 धावा संघ केवळ 3 धावा देणारा दिगंबर. स्ट्रेट राहती त्या आणि किरण शिंदे यांनी मात्र माझ्या खिशातले 101 रुपये काढून घेतलेले आहेत. प्रतिभा साबटका किरण शिंदे काय ते 100 रुपयाचा पारितोषिक 101 रुपये मी नंतर देईन. पण खूपच अप्रतिम अशी फलंदाजी अप्रतिम आणि मला कल्पना होती आणि मी हीच अपेक्षा करत होतो आणि तुमच्यासाठी शुभेच्छा. माझी जाऊ तुमच्या विरोधात नाही मी आणि माच्या पुढे आगे जा नाही सकता. आणि दिघ्या तुमचं इथे प्राईज आलेले आहे काकडे साहेबांकडनं आलेले 101 रुपयाचं पारितोषिक. राजेश वाकडे कडे दिघ्या तुमचं 100 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचंय. राजेश वाकडे किती अप्रतिम कोण मोन्या तुमच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रसाद तुमचंही पारितोषिक आहे घेऊन जायचंय. प्रसाद का पुढे मग दुर्लक्ष झालं की पैशाचा व्यवहार आहे म्हटलं की इकडे तिकडे होतं परंतु ते पहिलेच रफादफा केलेलं बरं असतं. तर सामना चालू करायचा आहे. खरंच मी पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिका एन वॉर्ड विभाग पोलीस स्टेशन यांना चांगलं सहकार्य बनवलं आणि आपलं ऑडियन्स प्रेक्षक वर्गांचं म्हटलं की त्यांचं मार्गदर्शन नेहमीच लाभलेलं आहे. त्यांचा सहवास हा आम्हाला नेहमीच लाभत आलेला आहे. फक्त हा अंतिम फेरीचा सामना आहे. कृपया कोणी पडदे पकडून ठेवू नका त्यामुळे डिस्टर्ब होईल. आणि प्रेक्षक वर्ग आता मात्र धावसंख्या करायची आहे. या चौकारामुळे मात्र थोडासा टर्निंग पॉइंट झालेला आहे. थोडीशी मॅच मध्ये जबरदस्ती आलेली आहे. कारण किरण शिंदे यांनी चौकार घेतल्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला बोलंदाजी करतो. वातावरण मात्र तापलं आहे. हे हॅलोजनने नाही तापलं आहे तर पूर्णतः खेळाने तापलेलं आहे. क्लायमेट मात्र नॉर्थ स्टँडला आपण बघायला गेलं तर आदरणीय श्री दीपक बाबा अंडी इथे उपस्थित आहेत. कणसे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा नक्कीच यायचे आपण. तर राजू कसबे कुठे असतील तर कृपया जवळ यायचंय. राजू कसबे यांना विनंती आहे की यायचे तत्पूर्वी सामना सुरू होण्यापूर्वी आदरणीय नगरसेवक श्री दीपक बाबा अंडी यांचा सत्कार करायचा आहे. त्यांनी राजू कसबे यांना विनंती आहे. त्याचप्रमाणे त्यांचे सहयोगी दीपक बाबा हंडे आदरणीय नगरसेवक धाडाडीचे कार्यकर्ते शिवसेना नगरसेवक. त्याचप्रमाणे बाबू साळुंके येथे वेळात वेळ टाकून येथे उपस्थित झाले. त्यांचाही धन्यवाद देत आहे. त्यांचाही सत्कार आहे. येथे तुम्हाला कल्पना आहे की लाईव्ह क्रिकेट टेलिकास्ट आहे. येथे लाईव्ह टेली क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळतोय की तुम्ही घर बसल्या टुर्नामेंट इथे पाहू शकता. घर बसल्या टेनिस क्रिकेट .in बाबू साळुंके नक्कीच संपर्क प्रमुख अमरावती यांचा
राजू कसबे सागर तेल धन्यवाद। तर नक्कीच प्रेक्षक वर्ग आणि तसेच मला वाटतं आता इथे असणारे पाहुणे हा मात्र सामना मात्र उत्कंठापूर्वक पाण्याची मजा घेत आहेत। राहुल मटाले यांचंही स्वागत करतील राजू कसबे। राहुल मटाले, राहुल मटाले साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करतील राजू कसबे सर। सामना सुरू होणार आहे, आसुसलेली आहे पब्लिक की भटवाडी प्रीमियर लीगची अंतिम फेरीचा सामना, पहिला सामना कोण जिंकतो, कोण विजेता होणार, कोण जिंकणार हा कप, हा मोठा कप कोण घेऊन जाणार, आर्यन क्रिकेट स्टार्स की मा जिजाऊ प्रतिष्ठान। थँक यू सागर, सामन्याला सुरुवात करूया पंच सनी जगताप सामन्याची सुरुवात करूया। सागर काकडे ओव्हरआर्म क्रिकेट टूर्नामेंट स्पर्धा गाजविलेला सागर काकडे स्ट्राइक एंडला आहे। तो पहिला चेंडू आणि बॉक्स बाहेर जातोय, पडद्याला लागतो हळवर गतीचा बालू तर प्रणीत आलेला आहे। प्रणीत पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद एक ऑलराउंडर परफॉर्मन्स दाखवतोय, तो सोपान नॉन सेकंडला ऑलराउंडर परफॉर्मन्स दाखवण्याचा प्रयत्न आहे तो किरण शिंदे यांचा। चार क्षेत्ररक्षक ऑन साइडला स्वतः बॉलिंग एंडला, तीन क्षेत्ररक्षक ऑफ साइडला अशी फिल्डिंग रचना प्रणीत यांच्याकडनं। हार मात्र आखू टप्प्याचा चेंडू आणि हीच गोलंदाजी जी अपेक्षा आहे की खरच यावेळी मात्र चपळ क्षेत्ररक्षक मोने यांच्याकडनं विकेटच्या मागे दबाव मात्र आता मात्र मा जिजाऊ प्रतिष्ठान संघाकडे। आणि मा जिजाऊ जेव्हा संघाचं नाव जेव्हा मा जिजाऊ देतो, मा जिजाऊ नाव घेतलं की नक्कीच आठवण येते ती आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांनी। छत्रपती शिवाजी महाराज एक ही दस के लिए काफी थे वो महाराज छत्रपती शिवाजी महाराज। तर नक्कीच रोशन महादेव खापणे हे स्क्वेअर लेगला पंच आहे, सनी जगताप आहे, गुरव सर आहेत, तर कालपासून अंपायरिंग करतायत इथे कंटिन्यू, कुठे घरी गेलेले नाही अजूनही त्यांचे घरातले, जाऊ द्या पुढचं बोलायचं कारण आहे किरण पुन्हा तयार। तर हा मात्र आपल्या फॉलो थ्रू मध्ये निर्धाव चेंडू आणि या मात्र हावी होताना दिसतोय तो गोलंदाज। प्रेक्षकांची मात्र गर्दी तुफान, तर यावेळी आडव्या पट्ट्याने मारलेलं पाहूया धावची धोण्याचा संधी होती मात्र तुफान सोपान याने पूर्णता जाण्यापूर्वी चेंडू चांगल्या जेष्टीवर फेक। षटक पहिलं चालू आहे, धाव संख्या झालेली आहे ती दोन, एक गडी बाद दोन धावा। पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न सरळ आपल्या फॉलो थ्रू मध्ये मोने यांच्याकडे प्रयत्न करतोय, बॅटले यांनी थ्रो केलेला आहे परंतु निर्धाव चेंडू। पहिले षटक संपलंय आणि दोन धावा, अंतिम फेरीचा सामना आहे मा जिजाऊ प्रतिष्ठान सागर, दोन धावा केवळ। तर व्हाईट चेंडू थोडंसं उल्लंघन करताना या ठिकाणी दिसून येतोय
दोन गडीबाद झालेले सागर प्रयत्न मात्र माझी जव प्रतिष्ठानचा चालू, परंतु एक हरवणारी गोलंदाज आहे. चार चेंडू झालेले, दोन चेंडू बाकी आहेत. मोठी धावसंख्येचा शशांक आलेले आहेत फलंदाजीला, चौकारांचा बादशाह शशांक. नक्कीच अप्रतिम अशी फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते आपल्याला. अप्रतिम मेहुल यांची तारीफ आहे. काबिल पंच सनी जगताप यांनी दखल घेतलेली आहे आणि त्यांचं सर्टिफिकेट मात्र त्यांच्या घरात येऊन घेऊन जायचंय. सनी जगताप यांच्याकडनं अप्रतिम फिल्डिंग. आठ धावा, तीस धावांची अजूनही गरज आहे. यानंतर तीन षटक बाकी आहेत. तो पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न यावेळी मात्र मिस फील्ड. प्रयत्न जोरदार झाला. सनी जगताप पूर्णतः उचलून घेताना बारा धावा झालेल्या आहेत. आता मात्र सामना हा पूर्णतः टेम्परेचरच्या बाहेर गेलेला आहे, गरम झालेला आहे. कारण याला म्हणते आता नाही तर करो या मरो, आज नाही तो कल कभी नाही. आजो करेगा व आजी करना है, कल किसने देखा है. तर दोन धावा पहिल्या षटकात झाल्यानंतर या षटकात दहा धावा आल्या. अप्रतिम फिल्ड खूपच प्रयत्न, अप्रतिम प्रयत्न. चौकार हा होताच, परंतु त्याही रोखण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. अठरा चेंडू, सव्वीस धावा. गणित मोठ आहे परंतु कठीण नाहीये. तर चांगला गोलंदाज निर्धाव, तेवढी दाद मात्र इथे कॉमेंट्री बॉक्स जवळ आहे. आर्यन क्रिकेट स्टारचे जसे जवळ तसे माझी जवळ प्रतिष्ठानचे त्याला जवळून आहे. कारण सामना संपल्यानंतर किंवा सामन्याकरता ही अपोजिशन आहे, बाकी तर आपण सगळे मित्रच आहोत ना. फुल टॉस चेंडू, आणि खूपच मला वाटतं हा हा कुठल्या नियमाच्या बाहेरचा चेंडू. नक्कीच अंतिम फेरीचा सामना आहे. महिला वर्ग पण मला वाटतं बरेचसे इथे उपस्थित आहेत. चौदा धावा झालेले आहेत. तर अप्रतिम असा फटका, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. जरासा गॅप असता कदाचित चौकार, आणि अशाच प्रकारची चेंडूची अपेक्षा आहे ती. आर्यन क्रिकेट स्टार सांगायला की चेंडू कुठल्याही प्रकारचा अवांतर नसावा. इथून कोण आवाज येतोय थांबे थांबे, तर असा प्रेक्षक वर्गामधून आवाज येतोय. प्लीज असं डिस्टर्ब करू नका, कृपया हा वेगळ्या प्रकारचा आवाज काढूच नका कुठूनही. यावेळी मात्र शिपचा फटका आणि सोपान यांना तंबूचा रस्ता. आता मात्र फलंदाजीला येतोय दिग्या. बरेचसे मॅन ऑफ द मॅच इथे घेतलेला दिग्या, त्यांच्यावर मोठी जबाबदारी. एक ऑलराऊंडर
खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहे ते आणि पूर्ण खड्यानखडा जाणकारी आहे त्यांना आचार्य क्रिकेट मैदानाची. विनायक आपकरे मात्र यावेळी मात्र नक्कीच आपली कॉलर थोडीशी वर करताना आपला कॉन्फिडन्स अजूनही डिग्री वर करताना गोलंदाजी करेल उजव्या त्यान राउंड विकेट. तर फिल्डिंग रचना मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक किरण शिंदे यांच्याकडे थोडासा डिस्टर्ब होतोय. विनायक तयार. तर यावेळी मात्र जोरदार अपील होत आहे पंचांकडे दाद मागतोय रोशन महादेव खापने. नो डाउट बॉल मात्र निर्धाव गेलेला आहे. अपील मात्र जोरदार झालेली आहे. अपील मध्ये दम नव्हतं तरी मार्गशीर्ष महिना चालू आहे. निर्धाव चेंडू विनायक आपकरे जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतोय यावेळी. हलकासा ड्राइव पावे एक होते की तिकडे एक धाव डिक्लेअर आहे. धाव संख्या होती इथे आमचे सूरज पवार स्कोरिंगला आहे. 16 धावा झालेले आहेत. विकेट्स गेलेले आहेत त्या 3 गडी बाद 16 धावा. अंपायर साहेब तिकडे कोणतंही टेन्शन नाही. अंपायर मान्यवर मोन्या नक्कीच या टूर्नामेंटला चांगला सहकार्य करतायत. मोन्या अपुलटा चेंडू आणि मिसफील्ड 4 धावा किरण यांच्याकडनं योगदान आणि पंच सनी जगताप. सामन्यामधली रंगत मात्र कायम आहे. सामन्यामधली रंगत मात्र कायम ठेवलेली आहे. या इथे हा चेंडू आता मधनं गेला 2020. तर 12 चेंडू 19 धावा. बहुत ना इंसाफी है ऐसा नहीं कह सकते. 12 चेंडू 18 धावा. 20 धावा झालेले आहेत. 38 धावाचा पाठला करतोय. आणि आता मात्र आपला तमाम अनुभव लावायला लागेल तो बिपिन काजरोळकर यांना. जागेवर ना गोलंदाजी करताना कुठलाही चान्स नाहीये. राउंड विकेट 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला 3 ऑफला. यावेळी मात्र खूपच बाहेर बिपिन दबावाखाली. विकास मोरे यांच्याकडनं जर डॅगने फोर मारला नायकोडी यांनी तर त्यांच्याकडनं दिगंबर तुम्ही मारला तर 101 रुपयाचं पारितोषिक आहे. दिग्विजय विकास मोरे आणि शशांक नायकोडी कोणी चौकार खेचला तर तुम्हाला 100 रुपयाचं पारितोषिक विकास मोरे यांच्याकडनं मिळणार आहे. हॅलो उजव्या राउंड विकेट
हलकासा तळमेंडला तटवला केवळ एक धाव परिधान धाव चौवीस धावा झालेल्या आहेत अजून 14 धावांची आवश्यकता आहे. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात एक धाव मिळालेली आहे. दोन्ही संघ प्रेशर खाली परंतु माझी जो प्रतिष्ठा थोडासा जास्त आणि तीच वृंदा त्यांना दाखवावं लागेल. तीच बाजी बाजी करावी लागेल त्या ठिकाणी. आर्यन पाटील केली होती, आर्यन प्रतिष्ठा केली होती. धाव संख्या झाली होती 26 धावा 26 12 धावांची गरज आहे अजूनही. 8 चेंडू 12 धावांची गरज. तर पुढे जाऊन सरसावून मारायचा प्रयत्न अवघ्या एका धावेवरती समाधान मानावं लागेल शशांकला. 7 चेंडू 11 धावा. एक बाउंड्री तो बनली जाईल भाई. माझी जाऊ तर 2 धावा प्रतिमाचा फटका. बाउंड्री जरी जमली नाही तर सनी जगता पात्र इथे मजेशीर आहे की पंचायत. 6 चेंडू 9 धावा. 2 धावा मिळाले आहेत. 6 चेंडू 9 धावा. एक तर नक्कीच बाबू दादा 6 चेंडू 9 धावा 9 धावा 6 चेंडू फायनलचा सामना बटवाडी प्रीमियर लीग पर्व पहिला कोण होणार चषकांचा मानकरी. तर कोण जाणार फायनलच्या ट्रॉफीच्या उंबरट्यावरती. कोण कोणती ट्रॉफी कोणत्या संघाला मात्र या ठिकाणी आमंत्रित करणार हे पाहणं साजेसा गरजेचं असेल. कारण नक्कीच फायनलचा सामना आहे. अटीतटीचा सामना होणार. 6 चेंडू 9 धावा शेवटचा षटक. विनायकच्या हातात चेंडू दिग्या आणि शशांक नायकोडी ओरम मधील एक मोठं नाव ज्या संघामध्ये शशांक खेळत होता त्या संघाने नक्कीच फायनल या वर्षीच्या फायनल मध्ये प्रवेश देऊन आपल्या शशांकने उत्कृष्ट अशी बॅटिंग करून आपल्या संघाला विजयी करून दिलं. पाहूया आज या बटवाडी प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वामध्ये शशांक काय करतोय. तर या एका रनाने 32 धावा या ठिकाणी संघाच्या झाल्या. तर माझी जाऊ प्रतिष्ठानच्या तर बाबू दादा मी म्हणेल की बॉक्स क्रिकेट मध्ये धावा ज्यावेळेस चेस केल्या जातात तेवढे साजेस ठरत नाही. कारण की चेस करणं ही एक मोठी कामगिरी म्हणावी लागेल. सनी जगताप यांचा इशारा वाईट चेंडू.
मात्र दोन धावा। सागर काकडे यांचा ड्राइव मात्र जरी बॉक्सच्या एंडला लागला यावेळी मात्र मोक्याच्या वेळी मात्र आतमध्ये लागून दोन धावा मिळतात। धाव संख्या होती ती 35-35। तर नक्कीच बाबूदादा जिंकण्यासाठी तीन धावांची गरज आहे। तर चार चेंडू तीन धावा, तीन धावा चार चेंडू। अवघ्या या दोन तीन चेंडू मागे कळेल की पहिल्या भटवाडी प्रीमियर लीगचा चषकाचा मानकरी कोण ठरणार। तर नक्कीच माझी जाऊ की आर्यन क्रिकेट स्टार। तर फिल्डिंग रचनेमध्ये थोडासा फेरबदल केला जातोय। उत्कृष्ट असं बॅटिंग या ठिकाणी दिघा करताना दिसून येते। एक ऑलराउंडर स्वरूपाचा खेळाडू अंडरआर्म क्रिकेट मधला। पुन्हा एकदा विनायक दिघ्यासाठी सज्ज। ओ हो बाईज वंडी डिक्लेअर स्वरूपाची एक धाव त्या ठिकाणी दिली जाते। चेंडूला अवघी दिशा दिली जाते। तर दोन चेंडू मागे दोन धावांची गरज। तर टॉसविन असल्या कारणामुळे एक धाव जरी केली माझी धाव प्रतिष्ठाने तरी तो संघ जिंकला असं घोषित करण्यात येईल। तर म्हणजे बाबू दादा दोन चेंडू मागे एक धावांची गरज आहे मा जिजाऊ प्रतिष्ठानला। तर नक्कीच किरण आता मात्र जागा घेण्यासाठी होते। दोन चेंडू आणि एक धाव, एक धाव दोन चेंडू। भटवाडी प्रीमियर लीग अंतिम सोहळा फायनलचा 2016 मधला पहिला मानकरी कोण ठरतोय। अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मधील भटवाडी प्रीमियर लीग पहिली वहिली किरणच्या मार्फत आणि मनीषच्या मार्फत भरवण्यात आली। दोन चेंडू एक धाव। Check, Gora.